तू सोशली अटलू अटू करते, स्वतःच्या फॅमिलीसाठी नाही करताय? फॅमिली तुझ्या लाईफचा इम्पॉर्टंट हिस्सा नाही आहे? આટલું બધું વિચારવાનું ના હોય, ધંધો છે, એના પણ નિયમો હોય. સોરી જરા આવાજ રે, જરા ચાલ આપણે તુજે છોકરા લોકસાઠી સરસ મજાની ચપ્પલ. ચાલ ભીમરાવ દાદા, તુમ્ી તાંદળાચી ગોની ઘરી નાયલા સાંગીતલી હોતી ને, તીજ નાયલા આલોય. મોડકાની ઘેતલે ઘરે તાંદુળ? હોયજી હોયજી. થામ થામ. સાહેબ થામ. સાહેબ સાહેબ નકો. हे तांदूळ तुझ्या घरी ठेव आणि मग गोणी घेऊन जा, ठीक आहे? नको. अरे यशवंता, मुकुंदा, बाहेर या. हे बघा तुमच्यासाठी काय आणलंय. हे आमच्यासाठी? हो बघ बरं घालू. थांबा. कसं वाटतंय? एकदम झाक. हो ना? काय रे यशवंत, तुझा पाय दुखतो का रे? मधी मधी दुखतो. हो ना? आता हे शूज घालून शाळेत जायचं म्हणजे नाही दुखणार. काय रे मुकुंदा, तुझं पायतान तुटलं आणि तू तसाच अनवाणी शाळेत गेलास, मला सांगायचं तरी. मी आणून नसते का दिले तुला शूज? दादा, आम्ही आमचे बूट आमच्या दोस्तांना दाखवून येतो. जा पळा. साहेब, लई दिसत तुमच्या चेहऱ्यावर असा आनंद पाहिला नाही बघा. बाप म्हणून काही कर्तव्य वेळच्या वेळी पूर्ण करायचे असतात हे आज मला समजलं. बाकी अडचणींचे डोंगर आहेतच, पण या पोरांच्या चेहऱ्यावरचं हसू बघितलं की सारं काही विसरायला होतं बघ. तार तार. थँक यू. साहेब, काय झालं? काय लिहिलंय त्यात? हो सांगा की साहेब काय लिहिलंय. TO2 भीमराव आंबेडकर VR. काय की भया, होय पुरं वाचे स्तोर मला दंबी धरवायचं नाही, तुम्हीच वाचा की. रमा, लंडन विद्यापीठानं माझा प्रबंध प्रॉब्लेम ऑफ द रुपी स्वीकारला. मला त्यांनी DSC ही पदवी सुद्धा बहाल केली आहे. हो साहेब, तुमच्या इतक्या वर्षांच्या कष्टाचं चीज झालं बघा. हो मा म्हणजेचं भाकीत खरं ठरलं. पण साहेब, हे खरं खरं सांगाल का मला, तुम्ही आता पुण्यांदा येईल तिला नाही ना जायचं, ती अजून कुठली तरी पदवी घ्यायला? कुणास ठाऊ, जाईन सुद्धा, परंतु या वेळेला मी माझ्या बायकोला सोबत घेतल्याशिवाय जाणार नाही. वय
मी येईन पण एकटी नाही यायची बर का. माझ्यासोबत घरच्या समजा माणसांना घेऊन येईन इला त्याला. साहेब आत्या बहिणीला ही बातमी ऐकून आभळाभर आनंद होईल होय ना. मी त्यांना जाऊन सांगते. अगं रामू हो 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 एवढी घाई काय. मला सुद्धा आत्याला ही बातमी कळवायचीच आहे पण अशी नाही. तिच्या आवडीची जिलबी घेऊन येतो मी. म्हणजे काय होईल गोड बातमी गोडा सोबत दिली तर त्याची गोडी अधिक वाढते काय. आलोच. घे बाबा खाल्ली जिलबी. हा तर तरी सांग कशा पायी आणली. अगं आत्ते ज्या क्षणाची मी आतुरतेनं वाट बघत होतो तो क्षण माझ्या आयुष्यात आलाय. आता सांग तू का लवकर. लंडन विद्यापीठानं माझा प्रबंध स्वीकारलाय आणि मला डीएससी ही पदवी सुद्धा बहाल केली आहे. काय सांगतो. हो म्हणजे तू परीक्षा पास झाला वय. हो कुणाचा माझा भिवा. भैरव भिवा तू हे जी परीक्षा पास झालास ना मला त्याच नाव बी नाही बोलता यायचं बघ. असं कसं बोलता ना येणार. म्हण डीएससी म्हण. बाबू. बाबू नाही ग डीएससी. नाही रे बाबा नाही म्हणता यायच मला. पण भैरवी वा या परीक्षेचा अर्थ काय. अगं डॉक्टर ऑफ सायन्स. डॉक्टर काय सांग तू. भैरवी वा तू तर वकील झाला ना. मग डॉक्टरकीचा अभ्यास कधी केलास बाबा. म्हणजे तू डॉक्टर आणि वकील दोन्ही बी झाला वय. वैर दादा बघ तूच ना रे तुझा भिवा लई शिकला बघ. डॉक्टर वकील समद झाला. तुला दिलेलं वचन मी पूर केलं रे दादा. आता माझी काळजी मिटली. आता मी सुखानं डोळ मिटाया मोकळी. घे आता तुझ्याकडे बोलवून आनंदानं येईन म्या. भैरवी वा तू जन्माला आलास ना तेव्हा वादळ वारं सुटलं होतं बघ. आम्ही समजे घाबरलो होतो. तू धडधाकट जन्माला यावा इतकंच वाटत होत समजांना. पण तू तर घराण्याचं नाव काढलंस र. आता दुसरं काही न ग मला. आता मराया मोकळी आहे म्या. आता तुझ्या बाईकडं दादाकडं जाईन. तुझ कौतुक सांगीन त्यांना. आत्ते माझी स्वयंपाक घरातली काम झाली. आता मला बी खायचं आहे राजरत्न बरोबर. कसला बी देखना है रुपड पाहिलं तर माझ्या तोंडावळ्याच हाय नाही का. भाव हाय माझा आणि दिसतो तुझ्यासारखा असं कुठे असता का. नाही हा माझ्यासारखाच दिसतोय. माझ्यासारखा दिसतो. नाही माझ्यासारखा. माझ्यासारखा दिसतो. नाही. अरे पोरो कालवा कशा पाही करता र. अरे लहान आहे त्यो घाबरल त्याचा जीव. आणि वैर यशवंता अशी दांडगाई नाही करून चालायची बर. आता हे पोरांनो मी सांगते तुम्हाला यो राजरत्न हाय ना तो अगदी माझ्या भिवावर गेलाय बघा. नाही ग अज्जे हा बाबांसारखा कुठे दिसतो. लहान्या भिवाला तू पाहिलंय का म्या पाहिलंय. काय बोलतस. नाही तर काय कस बोल तू. मी सांगती ना अगदी माझ्या भिवाचं रुपड हाय हे. मग सांग बर मी कोणासारखा दिसतो. तू बघ अगदी माझ्यासारखा दिसतोस. गुणाचा तो माझा यशवंता. बापाचं काम ऐकत वर वर कुठं बोलतो काय मला वर तोंड करू ना. माझ्याच पायक्यावर जगतो ना. अरे पॅन्ट बघ कशाला मारतोय पोराला. तू मला पळायची गरज नाही चल सोड. अरे लाड पोर काय. अरे अरे बाळा अरे
कुठे बघून चाललायस? हा काय काय झालं? तू असं का पळतोयस? काही झालंय का? मला सोडा, मला माझा बा मला मारेल, मला सोडा. मला काय झालं सांग ना मला. तू माझ्या तावडीत पळून येतोस वैर, चुलूनच काढतो तुला. चल घरीला सोडा त्याला. बाप आहे त्याचा मी. लाज नाही वाटत तुम्हाला स्वतःच्या मुलावर असा हात उचलायला? त्याचं काही चुकलं असेल तर त्याला समजवा ना. एक वडील असून एवढी देखील समज नाही वाटत तुम्हाला? मारू नाही तर काय त्याची आरती वाळू. माझ एक बी काम ऐकत नाही तो. मी दुसरं कोणतं बी काम करे पण माझा बा मला दारू आणायला धरती. अड्ड्यावरील उधारी बी तकली आहे. तो गुत्त्यावाला मला लई मारतो. कोणतं बी काम करायला सांगतो नालाय का माझ्या चुकल्या करतो होय रे लोकांकडं. निर्लज्ज माणसा, याला जर हात लावशील तर याद राख. दारू पिऊन स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून पोट नाही भरलं तुझं. आता या निष्पाप मुलाचं आयुष्य वाया घालवायला निघालायस. आणि जर बाप म्हणून हक्क मिरवायचा असेल ना तर आधी त्याची कर्तव्य पार पाड. चल निघ. तुम्हाला काय करायचंय होय बाजूला? चल निघ इथून. निघ इथून नाही तर पोलिसात तक्रार करेन. निघ. ए बघ बाळा, ऐक ऐक, तू शांत हो. शांत, थांब थांब. ठीक आहे, शांत हो. तू रडू नकोस, डोळे पूस. मी आहे ना. हा मी आहे, तू शांत हो. काळजी करू नकोस, आता काही नाही होणार. आता तुम्ही होता म्हणून सोडलं माझ्या बाने. परत घरी गेल्यावर लय मारेल मला. बस बाळा, बस घाबरू नकोस. बस मास्तर, बापाला कष्ट करायचे नव्हते म्हणून एवढ्याशा पोराकडून कामधंदा करून घ्यायला निघाला होता. बरं झालं मी तिकडे पोचलो म्हणून. अहो मास्तर, फार चांगलं धाडस दाखवलं तुम्ही आणि या पोराने सुद्धा. काय रे पोरा, तू कुठला? पालघरला राहतो मी. पालघर म्हणजे ते वसई जवळच ना? अहो पण भीमराव दादा, आता करायचं काय? नाही म्हणजे या मुलाला त्याच्या बापाच्या तावडीतून तर सोडवलंय, पण आता राहणार कुठे आणि करणार काय? ए पोरा, माझ्या बरोबर माझ्या घरी येशील? तुझ्या वयाचे दोन आहेत माझ्या घरी, त्यांच्या बरोबर शाळेत जाशील काय? अहो भीम दादा, अहो तुम्ही याला स्वतःच्या घरी घेऊन जाणार? हो, मी जे बोलत होतो त्याचा अर्थ एवढाच होता की याची काहीतरी सोय करायला हवी. म्हणजे तुम्ही सांगा तसं करू. याला घरी कुठे घेऊन जात आहे? आणि मला खरंच दादा तसं नव्हतं सुचवायचं. हे बघा मास्तर, तुम्हाला सुचवायचं नव्हतं पण मला तसं सुचलं. मला एक सांगा, अहो कुठल्याही पद्धतीचा बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात आपल्यापासून नको का? हे बघा मास्तर, समाजसेवेची सुरुवात मी माझ्या घरापासून करतो. काय रे पोरा, माझ्या घरी चालेल ना तुला? चालेल की, मी राहील तुमच्याकडं. शाबास, बघितलं मास्तर, पोरं ही अशी मोकळी ढाकळी असतात, स्वच्छ पारदर्शक. बरं होईल, तू राह यांच्याकडे. चांगल्या माणसांमध्ये चांगल्या घरात राहशील ना तर एक दिवस या साहेबांसारखा शिकून मोठा माणूस होशील. हे साहेब आहेत ना, तुझ्या वयाचे असल्यापासून शाळेत जात होते, खूप शिकले, तुला पण खूप शिकवतील. ती तिकडे BIT चाळ आहे ना, तिकडे घर आहे त्यांचं. तू राहा त्यांच्याकडे. पण भीमराव दादा, एक अडचण आहे. भीमराया अकरा, अकरा, बारा, बारा, तेरा, तेरा, चौदा, चौदा, पंधरा, पंधरा, सोळा, सोळा,
सतरा सतरा अठरा अठरा एकोणीस एकोणीस वीस वीस अरे तिथे का उभा आहेस घाबरू नको ये आतमध्ये बाळा दादा कोण आहे यो अग भया खरच की कोण आहे यो पाहुणा अग आपले शिवतरकर मास्तर कचेरीकडे येत होते त्यावेळेला त्यांना हा भेटला मी दुसरं कोणचं भी काम करे पण माझा बा मला दारू आणायला धरती तो गुत्त्यावाला मला लय मारतो आता हा आपल्याच घरात राहील इकडे तिकडे राहण्यापेक्षा आपल्या घरात का नाही अगं ह्या पोरांबरोबर तो शाळेमध्ये जाईल एकत्र शिकेल काय रे वय काका यशवंत आणि मला चांगलीच सोबत मिळाली आहे दादा पण असा लांब का उभा राहिलाय हा खेळ ना आमच्या संघ अरे खेळेल की तुम्ही त्याला बोलवा मग खेळेल ये रा आपण खेळू या सोंगट्या असतात ही अशी चार घरं एक घर सकूचं एक माझं हे यशवंताचं आणि हे घर तुझं आणि या अशा मांडायच्या हे भिवा याला आपल्याकडे ठेवून घ्यायचं म्हणतोयस अगं हो अगं ते हा पोरगा घाबरला होता मास्तरांनी त्याची सोय केली असती पण तो अधिकच बावरून गेला असता कसं आहे हा पालघरचा आहे आणि पालघरला आपल्या ओळखीचे एक समाजसेवक आहेत उदगावकर म्हणून मी त्यांना निरोप पाठवलाय तसं नाही र नाही म्हणजे आता याला आपल्याकडे ठेवून घ्यायचा तर हा पोरगा कुठला याचे आई बाप कोण कुठं राहतो बघा म्हणजे मला माहितीये तुम्ही असा विचार नाही करत पण हे मांगाचं पोर आहे तुम्ही एकदा घरी विचारा अहो मास्तर हे काय बोलताय आणि हे तुम्ही बोलावं मास्तर आपणच जर का हे भेद पाळले तर आपल्यामध्ये आणि जगामध्ये काय फरक राहिला खरंय समाजामध्ये जर का बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात माझ्या घरापासून झाली पाहिजे मी मांगाच्या आईत राहतो काय म्हणला कुठं राहतो वैर भिवा अरे हा तर अत्ते निदान तुला तरी फरक पडायला नको त्याला माणसांची गरज आहे घराची गरज आहे म्हणूनच त्याला मी इकडे आणलाय अरब हेरवी मी काही बोलले नसते पण आता हा आपल्या घरी राहणार म्हणजे आपल्या संघ उठबस करणार आपल्या संघ खाणार पिणार आणि चाळीतली लोकर मग काय झालं मी आणि मुकुंदा खात पित नाही वय आणि तस बी नामा काकाचा दत्तू येतो की आपल्याकडं तेव्हा तू काय नाही म्हणत हा बी आमचा दोस्त होईल मज्जा करू आम्ही शाबास यशवंता अरे त्याला स्वच्छ आंघोळ घाला तुमच्याकडचे कपडे द्या त्याला अभ्यासालाही बसवा वय मी लगेच नेतो याला आंघोळीला हा खालच्या नळावर जाऊ पण ह्याला कोणत्या नावानं हाक मारायची अरे निस्ता बघतोस काय नाव असेल ना तुझं कचरू कचरू चल बिगिना मी माझी कापड देईन तुला अरे तुझे कापड व्हायची नाही त्याला माझी आपली झालेली कापड देतो चल कचरू पोर म्हणजे खळखळणाऱ्या पाण्यासारखी स्वच्छ नितळ स्वतः बरोबर सगळं वाहून नेणारी तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही कितीही वेळा बघू शकता त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.